रसिकहो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे अप्पर वैतरणा धरण म्हणजेच अळवंडी धरण। हे धरण इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी शहराजवळ आहे। अप्पर वैतरणा हे धरण इगतपुरी शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर तसेच नाशिक शहरापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे धरण मुंबई शहरापासून 153 किलोमीटर अंतरावर आहे। अप्पर वैतरणा हे धरण वैतरणा या नदीवर बांधलेले आहे। अप्पर वैतरणा धरणाचे बांधकाम 1973 साली झाले। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये अप्पर वैतरणा धरणाचा 21वा क्रमांक येतो। अप्पर वैतरणा धरणाची उंची 41 मीटर म्हणजेच 135 फूट आहे। या धरणाची लांबी 2531 मीटर म्हणजेच 8304 फूट आहे। अप्पर वैतरणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 11.71 TMC म्हणजेच 11710 दशलक्ष घनफूट इतकी आहे। अप्पर वैतरणा धरणाला 5 दरवाजे आहेत। या धरणाचा उपयोग मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी होतो। हे धरण सह्याद्रीच्या घाटमाथेवर असल्यामुळे याचे नाव अप्पर वैतरणा पडले। या धरणापासून पुढे मिडल वैतरणा आणि लोअर वैतरणा अर्थात मोडक सागर ही दोन धरणे आहेत। इगतपुरी आणि धरण परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे, त्यामुळे ह्या परिसरास मुंबई आणि नाशिकचे पर्यटक आवर्जून भेट देतात। वैतरणा ही नदी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावून पश्चिमेकडे वाहते आणि ती अरबी समुद्रात जाऊन मिळते। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।